तर सामन्याला सुरुवात केली जाते पावर प्लेचं पहिलं षटक या वेळेला पाहायला मिळतं आणि पहिलं षटक फेकण्यासाठी रोहित आता दाखल झालेला आहे. आणि पहिला चेंडू असेल या वेळेला ओव्हर द विकेटच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने फक्त लेग साइडला जरूर फ्लिक केले गेले, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्यानंतर म्हणतात ना की क्रिकेटमध्ये थोडीशी मिसफिल्डिंग ही तुम्हालाही मात्र खूप घातक होऊ शकते, कारण ज्या ठिकाणी एक धावसंख्या हवी होती ना त्या ठिकाणी दोन धावा आता दूर पडल्या गेलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने रनिंग पर्यंत विकेट हे दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. मुराद आणि त्यानंतर सतीश या दोन खेळाडूमध्ये या पहिल्या चांगली गोडतोड देखील आपण पाहिली गेली. पहिल्या चेंडूसाठी चेंडूवरती दोन धावा या कन्वर्ट केलेल्या आहेत. चार षटकांचा सामना निश्चितच पाहायला मिळतोय. ओहो पुढील चेंडू या वेळेला पुण्याच्या एकदा हाफ हेलिकॉप्टरचे झलक देखील या फलंदाजाने दाखवले, परंतु अलॉंग दी कार्पेट हा चेंडू मिड ऑफ च्या रिजन मध्ये गेला, फिल्ड केले गेले केवळ एक धाव देखील या चेंडूवरती आपण पुण्याच्या एकदा पाहतोय. चांगली गोलंदाजी देखील आहे, कारण धावा त्या पद्धतीने बनवू दिल्या जात नाही, केवळ दोनच चेंडू देखील फेकून झालेले आहेत. त्यानंतर एका साईडला जर आपण पाहिले ना तर जरूर चांगली फिल्डिंग सजवली गेली. ऑन साईडला दोनही खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतो, एक खेळाडू मिड विकेट तर दुसरा खेळाडू काऊ कॉर्नर रिजनला आहे. दोन खेळाडू आतापर्यंत आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि तत्पूर्वी अप्रतिम फिल्डिंग सर्कलच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. शॉर्ट फाईन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट काऊ कॉर्नर मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असे आतापर्यंत जरूर आपण फिल्ड अरेंज केली गेली ते पाहतोय. हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. सतीशच्या बॅट मध्ये चेंडू पाहायला मिळत नाही, तीन चेंडू आणि केवळ फलकावरती दोन धावा पाहायला मिळत आहेत, तीन धावा. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आले होते, त्यानंतर चांगले कमबॅक केले गेले ते मिस्टर रोहितच्या माध्यमातून, कारण धावांची गती मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी मिस्टर रोहित या वेळेला जरूर हात खोलण्याचा मौका दिला गेलाय. शरीरावरती येणाऱ्या चेंडूला हुक केलं गेलंय, चेंडू सरळ निघून गेलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एक बाउन्स ही मारीच्या पलीकडे येतोय कण करीत, चार धावांसाठी हा फटका आपण पाहतोय मिस्टर सतीशच्या बॅट मधून. चांगला फटका देखील आहे, कारण सुरुवातीच्या चेंडूवरती शांत पद्धतीने जरूर चेंडूला डिफेन्स केलं गेलं, त्यानंतर संधी मिळाली ना त्यानंतर संधीच्या योग्य पद्धतीने वापर चेंडू सरळ सीमारीच्या पलीकडे चार धावांसाठी कन्वर्ट केला गेलाय. अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, धावा मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. ज्या पद्धतीने सतीशच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका देखील आपण पाहिला, चार धावांसाठी तो चेंडू निघून गेला होता. रोहित वरती थोडस प्रेशर देखील बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही दोन चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत, तत्पूर्वी रोहित यांना आपण पाहतोय पाचवा चेंडू फेकेल आणि स्ट्राईक एंड वरती सतीश एक ऑलरेडी चौकार मारला होता, त्यानंतर या पहिला मात्र जरी थोडस फसवलं गेले, कारण ऑप्शनच्या लाईन वरून हा चेंडू मात्र थोडस टर्न करत या चेंडूला डॉट केले गेले. आता शेवटच्या चेंडू पहिल्या षटकामध्ये धावा मात्र थांबल्या गेल्या तर केवळ 7 या आकड्यावरती, ज्यामध्ये एक चौकार देखील आपण पाहिला होता आणि त्यानंतर बॅट खामोश टेबली गेले. या वेळेला देखील तीच लाईन तीच लेंथ आणि रिझल्ट देखील आपण पाहतोय या वेळेला डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिले समाप्त केले गेले, तीन चेंडू सलग डॉट करत या मॅच मध्ये पुण्याच्या एकदा पुनरागमन केले गेलं ते या गोलंदाजाने. पहिले षटक समाप्त होते, धाव फलकावरती 7 धावा विदाउट लॉस्ट. चार षटकांचा सामना देखील पाहायला मिळतोय, आता जरूर त्या पद्धतीची फलंदाजी देखील करावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून केली गेली, पॉवर प्ले संपला जाईल. 30 यार्ड सर्कलचे बंधन जे होतं ना ते मात्र आता हटलं जातंय, जी पाबंदी लागली गेली ती हटली जाते आणि पाच खेळाडूंना देखील आपण पाहणार आहोत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एका चांगल्या महत्वपूर्ण खेळाची आवश्यकता देखील असेल, त्या पद्धतीने जरूर खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जरूर मुराद आणि सतीश, परंतु सतीशच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलं होतं, त्यानंतर 7 या आकडेवरती स्कोर जाऊन पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतोय,
तर नवीन गोलंदाज देवा मैदानाच्या आत मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये या गोलंदाजाला पाहतोय. राईट राउंड विकेट अशी गोलंदाजी केली जाईल आणि त्यानंतर या वेळेला मिड विकेट झोन मध्ये अलॉंग द कार्पेट हा देखील चेंडू कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय केवळ एक धाव ही या वेळेला बनवली जाईल आणि स्ट्राईक इन वरती पुण्याच्या एकदा सतीश या बॅटरला आपण पाहतोय. ऑलरेडी एक चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघालेला आहे. खूप महत्वपूर्ण देखील या वेळेला खेळ केला जातोय. तर म्हणतात ना की लढाई मात्र शेवटच्या क्षणापर्यंत देणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडला जात नाही ना तोपर्यंत क्रिकेटचा रिझल्ट कुठल्या बाजूने होईल ना ते मात्र आपण सांगू शकत नाही. अर्थातच प्रेडिक्शन आपण लावू शकतोय परंतु प्रेडिक्शन हे सफल होईल ना याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. तत्पूर्वी या वेळेला पुण्याच्या एकदा एक धाव संख्या येते. आता जरूर चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी करण्यात येते. दोन चेंडूवरती दोन धावा देखील कन्वर्ट केल्या देवा या गोलंदाजाकडून. सातत्यपूर्ण गोलंदाजीचे पृथक्करण या वेळेला आपण पाहतोय चांगल्या स्पॉट वरती. ओहो बॅकफुटला पुण्याच्या एकदा पंच केला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. पुण्याच्या एकदा एक धाव संख्या येते. अर्थात तीन चेंडू आणि तीन धावा या आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती सिंगल सिंगल अशा धावा आता बनवल्या जात आहेत. बघूया ज्या पद्धतीने जर एका साईडला जर पाहिले गेले तर पहिले षटक देखील अप्रतिम राहिले गेले होते. त्यानंतर या षटकामध्ये देखील आता देवाच्या माध्यमातून त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेला पुण्याच्या एकदा फटका तर चांगला क्लिअर केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाला लगातार निवडलं जातंय. स्लॉग एरियामध्ये चेंडू कन्वर्ट करावे लागतील. गॅपमध्ये चेंडू शोधावे लागतील आणि त्यानंतर धावा ज्या आहेत ना त्या मात्र बिल्ड कराव्या लागतील. परंतु तसं काही सिच्युएशन तसं काही प्रदर्शन यावेळेला अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. आता शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील. देवाची काय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. या वेळेला स्वीट साऊंड क्रिएट केला गेलाय. फटका चांगला आहे. प्रयत्न तर केले गेले चेंडूला रोखण्यासाठी मात्र चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी निघून जाईल. या वेळेला जरूर आपण पाहू शकतोय खूप वेळानंतर मुराच्या पॅट मधून या वेळेला येतोय कणकणीत दर्जेदार एका फ्लातून फटका सहा धावा. आणि लगातार तीन षटकार जर मारले तर संदीपजी मिश्रा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेले. याच दरम्यान आपण पाहू शकतो यावेळेला पुण्याच्या एकदा फटका चांगला आहे. परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड केली जाते आणि तत्पूर्वी दोन धावा देखील या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. आणि षटकाची समाप्ती थोडस महागडे षटक देखील आपण पाहिलं गेलं. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. तर पुढील गोलंदाज नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय नाफिस बॉलिंग मार्क वरती येतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एक चांगली पोटेन्शियल दाखवली जाते ती जरूर मुराद आणि त्यानंतर सतीश या दोन्ही बॅटर कडून कारण कुठल्याही प्रकारे विकेट न गमावता आतापर्यंत फलंदाजी करण्यामध्ये सफल झालेले आहेत. मात्र या वेळेला जरूर हलकीशी अपील तर करण्यात आली होती आणि त्यानंतर दोन धावा देखील या चेंडूवरती आपण पाहतोय. बॅटचं हलका साईज देखील आपण त्या डेने पाहायला गेला. त्यानंतर दोन धावा देखील या चेंडूवरती येत आहेत. खूपच सुंदर या वेळेला जरूर गोलंदाजीचं पृथक्करण देखील करावं लागेल कारण ज्या पद्धतीने दुसरं षटक 12 धावांच्या षटकाला 19 वरती स्कोर जाऊन पोहोचला होता त्यानंतर ओहो या वेळेला लगातार याच लाईन वरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवरती थोडस जरूर फलंदाजाला जरूर त्याच लेंथला गोलंदाजी केली होती परंतु या वेळेला आता मात्र चेंडू सरळ स्टंप वरती जाऊन आदळलाय. विकेटचं पतन आहे. सतीश याला परतावं लागेल बॅक टू डगआउट. एक मोठी विकेट या वेळेला आपण पाहतोय.
जातोय एमएससीबीचे सहायक अधीक्षक सन्माननीय दिनेश जी चौधरी यांचं देखील आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. मंचावरती त्यांचं आगमन झालंय. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. तत्पूर्वी सलमान इथे नवीन बॅटर आणि पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने फ्लिक लेग ग्लान्स आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी अफलातून फटका चौकार. खूप चांगल्या पद्धतीचा फटका देखील आपण पाहायला गेला आणि ज्या पद्धतीने हा फटका कन्वर्ट केलाय, ताकद टायमिंग सर्व गोष्टी दाखवून दिल्यात. आणि जरूर बॅटचं ग्रीप जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ना की नॅचरल नॉर्मल एका जरळ बॅटनं पकडला जातो सरळ हाताने, त्यानंतर फटके देखील चांगले येतात. परंतु यावेळेला अलग पद्धतीने यावेळेला ग्रीप पकडत असताना आपण या फलंदाजाला पाहतोय आणि त्या पद्धतीने देखील आता फलंदाजी तो करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार ठोकलाय. यावेळेला नाफीस वरती प्रेशर निर्माण केले गेले. ओहो, षटकातील पुढील चेंडू इथे देखील आपण पाहिलं गेलं ना, तर यावेळेला हलकासा लेग ग्लान्स पुन्हा एकदा करण्याच्या प्रयत्नात इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फिल्डिंग चांगली केली गेली. काउकोंडा रिजनला एक धाव संख्या इथे देखील येते आणि धावांची गती जी आहे ना ती आता वाढवली जाते. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामध्ये. नाफीस बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय, तर स्ट्राइक एंड वरती यावेळेला पुन्हा एकदा ताबडतोड फटका कन्वर्ट केला गेलाय. शेवटच्या क्षणामध्ये जाऊन चेंडूला मात्र थांबवलं गेलंय, परंतु ज्या पद्धतीची फिल्डिंग ज्या पद्धतीची एफर्ट लगावली गेले क्या बात आहे. चांगले प्रदर्शन दिले जाते. शेवटचा चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. 27 रन्स ऑन दी बोर्ड देखील आपण पाहतोय. तिसरं षटक ऑन दी वे आहे. यानंतर शेवटचे सहा चेंडू देखील शिल्लक असतील. मात्र यावेळेला फुलर लेनचा चेंडू ज्या पद्धतीने सलमानने पहिल्या चेंडूवरती चौकात टोकला गेला होता ना, त्यानंतर अंतिमच्या चेंडूवरती देखील यावेळेला फ्लॅटेड अप्रतिम पुन्हा एकदा ब्रँडेड फटका सहा धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. आणि तीन षटकार लगातार जर मारले गेले तर संदीपजी मिश्रा साहेबांकडून 1000 रुपयांचा पारितोषिक देखील आपण पाहतोय. तत्पूर्वी तीन षटकांचा खेळ आता समाप्त केला गेलाय. धावफलकावरती स्कोर देखील 33-33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि जे संघ विजयी झालेले आहेत त्या विजयी संघाच्या प्रतिनिधींना विनंती असेल, अर्थात धानिव तुळींज, त्यानंतर रवळनाथ, त्यानंतर नवलुवाडी आणि या मॅच मधील विजेता संघ असे एकंदरीत पाच टीम आहेत. पाच टीम मध्ये यावेळेला लॉर्ड्स टाकण्यात येत आहेत. टॉस बॉक्स या ठिकाणी प्रत्येक संघाचा एक एक प्रतिनिधी आपण त्वरित पोहोचायचंय. दुसऱ्या फेरीसाठी लॉर्ड्स या ठिकाणी टाकण्यात येत आहेत, तर विनंती असेल विजेता संघातील प्रत्येक प्रतिनिधींना की आपण संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी अजूनही सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 33-33 स्कोर जाऊन पोहोचलाय, कारण ज्या पद्धतीने सलमानच्या पॅट मधून मैदानाच्या आतमध्ये अधिराज्य स्थापित केलं गेलंय खूप वेगाने धावा मात्र बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तत्पूर्वी यावेळेला आपण पाहिले तर मुराहदला मात्र अजूनही चेंडू त्या पद्धतीने समजू दिले जात नाहीत. एका साईडला आपण सलमानला पाहतोय की ज्या पद्धतीने स्ट्राईक रेट अप्रतिम वाढवत असताना या फलंदाजाचा आपण पाहतोय. शेवटची अजूनही पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तत्पूर्वी बघायचंय नवीन गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ओहो, पुढील चेंडू यावेळेला देखील बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नव्हतं, त्यानंतर स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवली गेली. मिस्टर सलमान स्ट्राईक इंड वरती जातोय, तर यावेळेला मुराद याला परतावं लागेल बॅक टू डगआउट. सुरुवातीची जरूर ज्या पद्धतीची जोडी खूप वेळापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली, परंतु यावेळेला मुराद याला परतावं लागेल बॅक टू डगआउट आणि नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आता यावेळेला पाहायला मिळेल. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत. धावा मात्र थांबल्या गेलेल्या आहेत केवळ 33. फराद येतोय नवीन बॅटर देखील आपण पाहतोय. चला येडिनी लॉर्ड्स टाकले जात आहेत. जे जे विजय संघ झालेले आहेत त्या विजय संघाच्या खेळाडूंना प्रतिनिधींना विनंती असेल की आपण त्वरित पोहोचायचंय. अर्थातच धानिव तुळींज रवळनाथ नवलुपाडे आणि विजयी संघ असे एकंदरीत पाच टीम मध्ये लॉर्ड्स टाकले जातील. शेवटचे जरूर चार चेंडू शिल्लक आहेत आणि सलमान यावेळेला ज्या पद्धतीची बॅटिंग करतोय ना खूप आक्रमक रवैया, थोड्याशा वेळानंतर तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत दोन षटकार तर एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहायला गेलाय. या षटकाराच्या माध्यमातून धावा ज्या आहेत त्या 40
39-39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. क्या बात है, माइंड ब्लोइंग. या वेळेला जरूर इथं मतलब बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते मिस्टर सलमानच्या माध्यमातून. कारण म्हणतात ना की आक्रमक रवैया जर तुमच्याकडे असेल ना तर योग्य पद्धतीने तो योग्य वेळी दाखवणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तशी सिच्युएशन क्रिएट केली गेली ती सलमान या पॅटर्नने. आता शेवटचे दोन चेंडू देखील आपण या वेळेला पाहणार आहोत. ओहो पुण्याची एकदा टायमिंग, ओहो हो क्रिकेटचं क्लास अलग पद्धतीने. हा मात्र फटका ऑफस्टंपच्या लाईन वरती चेंडू जाऊन खेळवण्यात केला गेलाय आणि आजच्या दिवसातील सर्वात बेस्ट फटका देखील या वेळेला आपण पाहणार आहोत. आता शेवट जरूर चेंडू अजूनही शिल्लक आहे. तत्पूर्वी धावा मात्र खूप वेगाने 45-45 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. या वेळेला देखील बॅच इन साइड एज आहे. थर्ड मॅन रिझल्टला चेंडू जाईल. प्रशंसा करावी तेवढी कमी. संघ अडचणीमध्ये असताना या वेळेला या फलंदाजाने ती गती दिली गेली, त्या पद्धतीची बॅटिंग केली गेली आणि इथं मात्र जरूर धाव फलक ज्या पद्धतीने वाढले गेले तब्बल 49-49 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट या वेळेला संतोष भुवत या संघासमोर ठेवण्यात आलंय आणि टार्गेट जर का अचीव करायचं असेल ना तर 50 धावा 24 चेंडूवरती पूर्ण करावे लागतील. मुश्किल आहे परंतु नामुमकिन नाही, त्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 24 चेंडू वरती 50 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. तर दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये या वेळेला आपण पाहतोय. दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूवरती 50 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. खूप जास्त धावा देखील आहेत परंतु या वेळेला जरूर त्या पद्धतीचे प्रयत्न मॅचला मात्र जिंकून देऊ शकतील. कारण क्रिकेट अनिश्चित गेम मात्र कित्येक वेळा आपण पाहिलं गेले. या वेळेला बघायचंय समोर दोन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. खूप चांगलं फलंदाजी कसब देखील करावं लागेल. एका साईडला प्रथम बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने खूप प्रभावित केलं ते सलमान या बॅटरने. तब्बल 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले आणि खूप वेगाने त्यांनी धावसंख्या देखील बनवल्या गेल्या.
तर या ठिकाणी लॉट्स टाकण्यात आले आणि लॉट्स मध्ये आपण पाहिले गेले तर रवलनाथ विरुद्ध तुळींज असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर नवलूवाडी आणि त्यांचे अपोजिट संघ आपण धानिव या संघाला पाहणार आहोत. तर जो संघ विजय होईल तो संघ बाय अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ थेट पोहोचेल. रवलनाथ आणि तुळींज दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी पोहोचायचं. मात्र यावेळेला पहिला चेंडू उत्कृष्ट दर्जाचा फटका कन्वर्ट केला गेला. प्रथु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि सुंदर पद्धतीने फिल्डिंग केली जाते. पहिला चेंडू ती फलंदाजाला अपरतवल गेल. सद्दाम बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने त्याने जरूर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेलेली आहे आणि तोच जर का विकेटची हॅट्रिक घेतोय तर संदीपजी मिश्रा साहेबांकडून यावेळेला 1000 रुपयाचं पारितोषिक हे देखील लागलं गेलेलं आहे. ऑलरेडी एक विकेट तर आली, दोन चेंडूरती जर दोन विकेट आल्या ना तर मात्र पारितोषिक यावेळेला जिंकलं जाईल. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच चेंडू यावेळेला विकेट येते परताप लागले ते पहिला फलंदाजाला. त्यानंतर षटकातील पुढील चेंडू चांगल्या स्पॉट वरती चांगल्या लेंथ आणि लाईन वरती सातत्यपूर्ण गोलंदाजी केली जाते. चेंडूला वळवण्याची क्षमता देखील आहे गोलंदाजाकडे आणि त्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिले ना तर गोलंदाजाचे पृथक्करण केले गेले. दोन चेंडू अजूनही धावसंख्येत फलकावरती पाहायला मिळत नाही. या वेळेला जरूर अप्रतिम गोलंदाजचे प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये केले जाते. संधी दिली जात नाही ती फलंदाजांना कारण समोर 50 धावांचा टार्गेट देखील पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी 3 चेंडू सलग डॉट देखील आतापर्यंत फेकले गेले ज्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली गेली. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय याच षटकामध्ये दुसरा विकेट पाहायला मिळतोय. सलग 4 चेंडू टॉट अर्थातच या षटकामध्ये 2 विकेट या देखील पाहायला मिळालेल्या आहेत. आणि मेडन षटक जरी आले ना तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक हे जरूर सद्दाम यांच्यासाठी लागले गेले. 4 चेंडू तर आतापर्यंत डॉट आलेले आहेत. 2 विकेट ज्यामध्ये सहभागी आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी आपण पाहतोय कुणालजी शहा यांचं देखील या मंचावरती आगमन झालेलं आहे. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू सलग डॉट देखील पाहायला मिळतात आणि मेडन षटकाकडे वाटचाल केली जाते सदाम च्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडू वरती यावेळेला जरूर 1 धाव मात्र खर्च करण्यात येईल आणि 2 खेळाडू मध्ये यावेळेला तालमेल पाहायला मिळत नाही. परतावं लागेल या बॅटरला आणि तत्पूर्वी 1 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केली ती सद्दाम या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी. मेडन षटक जर आलं असतं ना तर संदीपजी मिश्रा साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं. पहिलं षटक जरूर कंप्लीट झालं. त्यानंतर धावफलकावरती स्कोर देखील आपण पाहतोय. केवळ 1 धावसंख्या आहे. 3 विकेट देखील पडल्या गेल्यात. आता 18 चेंडू 49 धावा असं एक्विशन अजूनही आपण पाहतोय.
16 रणगति ने धावा जर बनवल्या गेल्या तर मात्र सामना जिंकला जाऊ शकतोय, मुश्किल आहे परंतु नामुमकिन नाही। डीके बॉलिंग मार्क वरती येतोय आणि डीके यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय पर विकेट 200 रुपयांचं पारितोषिक संदीप जी मिश्रा साहेबांकडून। प्रत्येक विकेट साठी 200 रुपयांचं पारितोषिक हे देखील लागले गेले तर डीके या दुरुद गोलंदाजासाठी। पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आपण पाहिले गेले तर केवळ एक धावसंख्या 3 विकेट देखील पडले गेले। अप्रतिम पहिले षटक सद्दाम यांचं आपण पाहिलं होतं। ओहो पुढील चेंडू या वेळेला देखील लेंथ लाईन संधी दिली जात नाही ती फलंदाजाला। एक जबरदस्त पोटेन्शियल एक जबरदस्त हुनर हुशारी मैदानाच्या आतमध्ये आज गोलंदाजी ज्या पद्धतीने केली जाते या वेळेला। जरूर विना 11 वसई फाटा या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत कुठल्याही प्रकारे संधी मात्र दिली जात नाही ती फलंदाजांना। मात्र याच दरम्यान जबरदस्त दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू येतोय आणि जबरदस्त सलमान क्या बात है। आजच्या दिवसामध्ये फलंदाजीने खूप प्रभावित केलं त्यानंतर फिल्डिंग साइड मध्ये देखील आतापर्यंत अप्रतिम त्याने जरूर गोलंदाज सॉरी फिल्डिंग देखील केली गेलेली आहे। दोन चेंडू जरूर फेकून झाले त्यानंतर दोन धावा देखील या चेंडूवरती आपण पाहतोय अर्थात 3 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय। दुसरा षटक मिस्टर डीके या वेळेला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय। विकेट साठी पारितोषिक तर लावण्यात आले परंतु अजूनही विकेट ची तलाश आहे या गोलंदाजाला। 3 चेंडू 3 धावा 2 धावा आतापर्यंत खर्च करत चांगल्या पद्धतीची जरूर इकॉनॉमिकली षडक खूप चांगलं षडक हे हाताळलं गेलेलं आहे। प्रथम ओव्हर विकेटच्या माध्यमातून पुढील चेंडू फुल टॉस आहे आणि या वेळेला प्रॉपरली कनेक्शन केलं गेलं होतं परंतु टायमिंग ज्या पद्धतीने हवं होतं ते टायमिंग मात्र या वेळेला पाहायला मिळत नाही। एलिमिनेशन पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर एकच धावसंख्या देखील या वेळेला आपण पाहतो। तर शेवटचे दोन चेंडू हे अजूनही शिल्लक आहेत। फलकावरती केवळ 4 धावा या देखील पाहायला मिळत आहेत। असं म्हणतात ना की क्षेत्र बोलतं आयुष्यात तुमच्या कष्टाला पर्याय नाही तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय उरत नाही। ती कष्ट आणि ती मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील आणि तत्पूर्वी या वेळेला आउटसाइड डी ऑफस्टम खूप ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेला आणि त्यानंतर वाईडचा इशारा देखील या वेळेला देण्यात आलेला आहे। एका अवंतर धावसंख्येने या वेळेला धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। फुलर लेंथ या वेळेला देखील ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय। सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन या वेळेला देखील आपण पाहतोय कारण धावा मात्र त्या पद्धतीने बरबू दिल्या जात नाही। पहिले षटक देखील सद्दामचं एक धावसंख्या 3 विकेट आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत डीकेच्या गोलंदाजीमध्ये 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत। 5 चेंडू 5 धावा खर्च करत एक जबरदस्त गोलंदाजी हे त्याने केलेली आहे। पुढील चेंडू या वेळेला उडवलाय फटका चांगला आहे इन दी एअर चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी जर का आपण पाहिले ना तर जबरदस्त एफर्ट या ठिकाणी दिली गेली आणि फलंदाजाला परतावलं गेले। दाद द्यावी लागेल क्षेत्र संघाची प्रशंसा करावी लागेल आणि त्या ठिकाणी मात्र जी एफर्ट लावली गेली त्या खेळाडूसाठी फराद या खेळाडूसाठी 200 रुपयांचा पारितोषिक देखील आलंय संदीपजी मिश्रा साहेबांकडून। आज मात्र जरूर खूप बक्षांचा वरसाव देखील या वेळेला वसई फराड टीम वरती केला जातोय आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती देखील केली गेली। 2 षटकांचा खेळ समाप्त आहे। धावफलकावरती केवळ 6 धावा आणि 4 विकेट देखील पाहायला मिळत आहे। आणि मागील चेंडूवरती जो झेल पकडला गेला त्या झेलसाठी 500 रुपयांचा पारितोषिक त्यांच्या टीमचे ऑनर यांच्याकडून आले। दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयांचा पारितोषिक या वेळेला आपण पाहतोय। आणि सतीश या गोलंदाजासाठी पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे
जर विकेटची हॅटट्रिक तो घेतोय तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा संदीप अजी मिश्रा साहेबांकडून या वेळेला पारितोषिक लागले जाते. तिसरं षटक या वेळेला आपण पाहतोय. षटकातील या वेळेला दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या स्पॉट वरती चेंडू आपण पाहतोय. एका साईडला जरूर संतोष भुवत या संघाला आता मात्र थोडस बॅकफुटला जावं लागतंय, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करण्यात आली ना विना इलेव्हन वसई फाटा टीमच्या माध्यमातून संधी दिली जात नाही मोठ्या फटक्यांसाठी. प्रयत्नाची पराकाष्ठा तर केली जाते परंतु त्या पद्धतीने या वेळेला जरूर कार्य संपन्न करावं लागेल. अहो पुढील चेंडू इथे देखील डाऊन द लेग आपण पाहतोय. वाईडचा इशारा देण्यात आलाय. एक अवांतर धावसंख्या देखील या वेळेला आपण पाहतोय. अतिरिक्त धावसंख्येनं या वेळेला धावफलक अपडेट करण्यात येते. धावफलकावरती 8 धावा 9 धावा आपण पाहतोय. सतीश आहे बॉलिंग मार्क वरती. पुढील चेंडू या वेळेला गतीचा योग्य वापर करत इथं मात्र जरूर पॅनल स्वीप जबरदस्त फटका आउट ऑफ द पार्क इथे ब्रँडेड फटका 6 धावा. याच पद्धतीची फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे संतोष भुवत या संघाला आणि इथं मात्र त्याची पुनरावृत्ती त्याचं पृथ्वीकरण लगातार करावं लागेल. जर या धावा कन्वर्ट करायचे असतील ना तर याच सारखी फलंदाजी स्ट्रॅटेजी दाखवावी लागेल. या वेळेला गिअर चेंज करून इथं मात्र एक्सलरेशन करावं लागेल स्कोर काढला तर मात्र हा धावसंख्येचा डोंगर पार होऊ शकतोय, कारण या वेळेला थोडेस जरूर वेळ निघत चालले त्यानंतर फलंदाजीचं कला कौशल्य देखील दाखवणं खूप गरजेचं आहे. सतीशवरती थोडस प्रेशर निर्माण केलं गेलंय कारण ज्या पद्धतीने फटका कन्वर्ट करत या वेळेला षटकार टोकलाय त्यानंतर धावा देखील आता वाढले गेले. त्या धावपलकडती 15 अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत आणि 3 षटकार या फलंदाजाने सलग मारले तर मंगलजी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील लागलं गेलेलं आहे, कारण दोन्ही साईडला बक्षिसांचा वरसाव केला जातोय. इथं मात्र जरूर जिंकणं म्हणतात ना की जिंक चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि आपल्या खेळामध्ये सुधारणा करणं ही मात्र प्रगती आहे. ती प्रगती करावी लागेल सातत्यपूर्ण आणि मॅच मध्ये तब्दील करावं लागेल. आता शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या जरूर दुसऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त बिग फटका देखील कन्वर्ट केला षटकार आणि त्यानंतर मॅच मध्ये वापसी. तर याच दरम्यान आपण पाहतोय पुण्याच्या एकदा अप्रतिम चेंडू फेक देखील आपण पाहतोय. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु म्हणतात ना की एका साईडला जर चेंडू डॉट होत असतील ना तर मात्र दबाव वाढला जाऊ शकते. दोन्ही साईडला चांगली बॅटिंग होणं खूप अपेक्षित आहे. आता शेवटचा चेंडू या वेळेला देखील बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन हे करू दिलं गेलं नाही आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 आता समाप्त केली गेली. धावफळकाठी स्कोर देखील आपण पाहतोय केवळ 16 धावा. आता विजयासाठी जरूर 6 चेंडू आणि 34 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतंय. चला टॉस साठी पोहोचायचे रवळनाथ आणि तुळींज दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल. येस पोहोचलेले आहे आणि टॉस देखील केला जातोय. टॉस बॉक्स एडगिनी तर पहिल्या चेंडूवरती विकेट च पतन देखील पाहायला मिळते. सलमान आजच्या दिवसामध्ये जरूर फलंदाजीमध्ये एक जबरदस्त आक्रमकता दाखवली गेली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील आता चांगल्या प्रकारे गोलंदाजी प्रदर्शन दाखवतोय, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट ही मात्र मिळाली गेली. एक औपचारिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. 5 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता देखील या वेळेला पाहायला मिळते. तुळींज संघाने टॉस जिंकला गेला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. रवलनाथ संघाला जरूर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं गेलंय.
शेवटचे जरूर तीन चेंडू आता शिल्लक आहेत. एक औपचारिक क्रिकेट देखील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन, फलंदाजाला परतावं लागेल. शेवटचे दोन चेंडू आता यावेळेला शिल्लक आहेत. औपचारिक क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप इम्पॉर्टंट सलमान याची खेळी देखील पाहायला मिळाली. आणि याच बरोबर जरूर सामना जिंकला गेला. खूप चांगली खेळी करत विना इलेव्हन वसई फाडा या टीमने एक जबरदस्त खेळ करत सामना जिंकला गेलाय.